नमस्कार एपीबी सांगोला लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सांगोला तालुक्यातील एकतपूर गावामध्ये आलो आहोत गावामध्ये विलास बापू हे कोरोनामध्ये निधन पावले त्यांच्या मुलांनी हा दिसणारा त्यांचा हुबेहूब पुतळा बनवलेला आहे तर तो, तो कसा बनवला त्यातून बनवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव माझे नाव दादासो सोविला सिंगोले मी एकतपूर ग्रामपंचायत सदस्य आहे साधारण आठ जून दोन हजार एकवीस रोजी माझे वडील विलास बापू इंगोले यांचे दुःखद निधन झाले आमच्यासाठी एक धक्का असा होता की म्हणजे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांचे वय साधारण साठ पासष्ट वर्षे होते तर एवढ्या कमी वयात त्यांचं निधन झालं मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण कुटुंबाने बसून थोडा विचार केला एक महिन्या दोन महिन्यानंतर की बाबा वडील तर आता गेलेत पण एक त्यांची आठवण त्यांची स्मृती कायम आपल्यासोबत राहावे म्हणजे रोज आता समोर दिसावेत असं आमच्या फॅमिलीची इच्छा होती त्यासाठी आम्ही थोडं सर्च केलं माहिती काढली तर आम्हाला माहिती मिळाली की असं ओरिजिनल दिसण्यासारखं म्हणजे सिलिकॉनमध्ये एक पुण्यातील कारागीर आहेत ते बनवून देते त्यांच्या शोधात आम्ही गेलो तिथून आम्ही दिसणारी मूर्ती बसवून घेतली हा पुतळा बनवताना म्हणजे ह्याची काय खासियत जसं जा, पुण्यावरून बनवलं म्हटलात तर ह्याची काय खासियत आहे आता हे पुतळा पुतळा हा बनवताना सिलिकॉन मध्ये बनवलेला आहे साधारण जे लाईफ टाइम पन्नास आहे खासियत हे की आपण रोजच्या रोज कपडे चेंज करू शकतो त्याच्यानंतर आपण चप्पल गड्याळ किंवा आपल्या घरात काही फंक्शन असतील तर आपण कुठेही घरात नेऊन सोप्यावरती ठेवू शकतो बेडवरती ठेवू शकतो स्टेज असेल स्टेजवरती आपण बसवू शकतो किंवा कुठून आता इथून एखाद्या बाहेर ठिकाणी जायचंय शिफ्टिंग करायचं आपल्या गाडीत सीट बेल्ट लावून फ्रंट सीटला बसवून आपण इकडे तिकडे घेऊन जाऊ शकतो हा पुतळा बनवायला आता तुम्हाला खर्च किती आम्हाला मूर्ती बनवण्यासाठी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे टोटल नऊ लाख नऊ लाख पंच्याहत्तर साधारण मूर्ती बनवण्यासाठी एक चौदा ते पंधरा महिन्याचा कालावधी गेला कालावधीमध्ये सांगोला तालुक्यामध्ये कुठल्याच गावात आम्ही अशी मूर्ती बनवलेलो आतापर्यंत आमच्या तर निदर्शनाला नाही मग ही मूर्ती बनवण्यामागचं तुमचं काय उद्दिष्ट होत काय जनतेला सांगायचं लोकांना काय सांगायचं तुम्हाला याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांना दैवत मानतो माझी इच्छा होती की माझ्या आईवडिलांची सेवा करायची पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं माझ्याकडनं वडिलांची सेवा थोडीच घडली मला ज माझी माझं आयुष्यपर्यंत माझं जोपर्यंत आयुष्या तोपर्यंत तर माझी इच्छाच होती माझ्या वडिलांची आईची सेवा करायची मग ते वडिलांचं अचानक निधन झालं मग आता वडिलांची आपण सेवा कशी करू शकतो ह्याच्यावर थोडं विचार मी केला विचार केल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण एक मूर्तीरूपी म्हणजे उभे उभे आपले वडील दिसतील अशी एक मूर्ती तयार करू मग त्यांची त्याच्यानंतर सेवा करू राहिलेली जी अर्धी सेवा आहे ती मूर्तीरुपी करू म्हणजे जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपल्याला समोर वडील दिसतील कि बाबा एक आपल्याला प्रेरणा मिळेल की बाबा माझे वडील आहेत जसं की वडिलाशिवाय जेवण अधुर आहे उठल्यानंतर आम्हाला आमचे मूर्तीकडे बघल्यानंतर बाबा आमचे वडील आहेत आता सोबत आहेत हे आम्हाला त्यांना बघल्यानंतर एक ऊर्जा निर्माण होती आमच्यात त्यासाठी मी आपली ही मूर्ती तयार करून घेतली आणि मला वाटते माझ्यासारखा एक सामान्य माणूस जर असं मूर्ती वगैरे बनवून सेवा करत असेल mm -hmm. तरी लोकांनी आई वडील जिवंत असताना mm -hmm. एक त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करावं नंतर ते गेल्यानंतर आपण जी त्यांची सेवा करतो किंवा त्यांच्या तिसऱ्या विधीला वगैरे काहीतरी आपण नैवेद्य वगैरे जास्त ठेवतो त्याच्याऐवजी त्यांना जिवंतपणे ते सगळं खायला दिलं पाहिजे तर त्यांचं एक सेवा घडल तर आज आपण पाहिलं आ... विलास बापू एकतपूर गाव यांचे ज्येष्ठ चिरंजीव दादासो दादासो इंगवले यांनी आता आपल्याला सांगितलं कशी वडिलांची मूर्ती बनवली आणि मूर्तीरूपी वडिलांची कशी सेवा करत आहेत ते असं आतापर्यंत आपण कुठंच पाहिलं नाही आणि ते जे सेवा करत आहेत त्यांना आमच्या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन असंच सर्वांनी वडिलांची आईची जिवंतपणी सेवा करावी असं त्यांनी सांगितलं धन्यवाद